लवकर ये ना घरी। अच्छा का बर हवाय मी तुला लवकर घरी, कारण तू आलास ना की सगळ्या गोष्टी ना वेगळ्या वाटू लागतात। अरे वा, तुला काय बर वेगळं वाटतं मला जरा सांगतेस का? बघ बापा, तू येणार म्हणून घरी आनंदाचं वातावरण असतं, म्हणजे ते तर नेहमीच असतं, पण तू येणार ना म्हणून एक वेगळीच फिलिंग असते। बर, अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे रोज कामावर जाणारे आई बाबा आता घरामध्ये वेळ देत असतात, त्यांची तुझ्यासाठी सजावट करायची लगबग सुरू होत। मला असं वाटतं कधी कधी हे माझेच आई बाबा आहेत की वेगळेच कोणीतरी आहेत। आमच्याकडे सगळे येतात, आजी आजोबा मामा मामी काका काकी, खूप मजा येते। ते सगळे ठीक आहे, पण बाप्पा तुला मी एक सांगू, मला असं वाटतं की तू यावं आणि जाऊच नाही परत, कारण तू गेलास ना की पुन्हा माझे आई बाबा जबाबदारीच्या नावाखाली बिझी होऊन जातील आणि फक्त एकमेकांना हेच सांगत राहतील की मुलं कशी मोठी होतात हे आम्हाला कळलंच नाही। पुन्हा मला तुझी वाट बघावी लागेल तुझ्या येण्याची, कारण तू आल्यावरच ते मला वेळ देतात ना। बाप्पा मला माहितच नव्हतं रे युवल्याच्या मनात एवढं मोठं वादळ चालूय, आता इथून पुढे लक्षात ठेवेन की बाळाला जास्तीत जास्त वेळ दे। चला बाप्पासाठी मत्तर बघायला जाऊया।